हॅलो आणि नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वजण? मराठी युट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. तिखट, झणझणीत आणि झटपट होणारी अशी बोंबिलची चटणी आज आपण बनवणार आहोत, आणि ही सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. मी तुमच्या कमेंट्स रोज वाचते आणि त्या कमेंट्समध्येच एक कमेंट अशी होती की काहीतरी तिखट झणझणीत असं दाखवा, आणि त्याच कमेंटचा मान ठेवून आज मी बोंबिलची चटणी दाखवत आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे आपण बोंबिल घेतले आहेत आणि ते साफ करून घ्यायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला दाखवते साफ कसे करायचे ते. तर तुम्ही पाहू शकता इथे साफ कसे केलेत आणि याचे दोन तुकडे करून घ्यायचे. यानंतर आपल्याला बोंबिल छान धुणे घ्यायचे आहेत, कारण बोंबिलचा वास खूप येत असतो. तर त्यासाठी आपण काय करायचं, इथे बाजरीचं पीठ घेतलं आहे आणि त्या बोंबलांवर टाकलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला ते छान मिक्स करायचं आहे आणि धुवून घ्यायचे आहेत. तर इथे आम्ही आता पीठ टाकल्यानंतर धुवून घेत आहोत, त्यामुळे आपल्याला बोंबिलचा वास येणार नाही, अर्थात बोंबलाचा वास पूर्ण जात नाही. पण आपण हे बाजरीचं पीठ टाकल्यानंतर वास नक्कीच कमी होतो. यानंतर आपल्याला 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे आणि बोंबिल छान फ्राय करून घ्यायचे आहेत. बोंबिल फ्राय झाल्यानंतर ते काढून घ्यायचे. यानंतर आपल्याला यामध्ये काय मसाले टाकायचे ते पाहूया. इथे आपण लसूण घेतला आहे, त्यानंतर 3 चमचे मिरची टाकली आहे, 1 चमचा मीठ टाकलं आहे, आणि हे आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे. छान पेस्ट करायची आहे. इथे आपण छान पेस्ट तयार करून घेतली आहे. तर बोंबिल बनवताना हीच पेस्ट आपल्याला टाकायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. तर आपण आता ही 3 ते 4 चमचे आपण टाकायचे आहे, कारण आपल्याला झणझणीत आणि तिखट असं बोंबिल बनवायचं आहे. तुम्हाला जर कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमी तिखट वापरा, पण आम्हाला तिखट आवडतं, त्यामुळे 3 चमचे तरी आम्ही इथे मिरची टाकलेली आहे. यानंतर मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला हे बोंबिल टाकून घ्यायचे आहेत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व बोंबिलला छान मसाला लागून झाल्यानंतर आपण यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ॲड करू शकता, कारण बोंबिल शिजायलाही वेळ लागतो आणि पाणीही लागतं. तर त्या पद्धतीने आपण पाणी टाकायचं आहे. इथे उकळी फुटली की आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की थोडंसं शिजायला मदत होते आणि पटकन शिजतं. तर एकदा मी चेक करून पाहिलं तर बोंबिल शिजलेले नव्हते, तर पुन्हा आम्ही झाकण ठेवलं आहे. चार ते पाच मिनटामध्ये आपले बोंबिल तयार होतात आणि छान दाबून बघायचं आहे की हे दबत आहेत का. जर दबत असतील तर आपले बोंबिल शिजले असं समजायचं आहे. तर अशा प्रकारे इथे आपली बोंबिलची चटणी तयार झाली आहे आणि ही बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान लागते, आणि सोबतच कांदा. तर ही झटपट आणि सोप्या पद्धतीची बोंबिलची चटणी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्की सांगा, आणि आवडली असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.